जे टूर्नामेंट इतकी पारितोषिक मात्र नक्कीच या ठिकाणी डिस्ट्रीब्यूट केली जात आहेत. सर्व विजेत्या खेळाडूंचं हार्दिक हार्दिक अभिनंदन. संतोष मदनेसाठी देखील पारितोषिक आहे या ठिकाणी. तर आदित्य प्रिया जयमल्लार संघाच्या संघनायकाला विनंती असेल की आपण नाणेफेकीसाठी त्वरितच आयोजकांशी संपर्क साधायचा आहे. तर यस, मॅन ऑफ द मॅच नो डाऊट अरविंद ढेकळे. 7 चेंडू 20 धावा, 1 षटकार 1 चौकार आपल्याला पाहायला मिळतोय. मी रामदास शेठ शेवाळे साहेबांना विनंती करेन की आपण आपल्या शुभहस्ते मात्र या खेळाडूला मॅन ऑफ द मॅचच्या पारितोषिकाने सन्मानित करायचंय. खूप सुंदर खेळी, निर्णायक खेळी आपल्याला निर्णायक क्षणी पाहायला मिळाली आणि झालेल्या सामन्यातील मॅन ऑफ द मॅच पुरस्काराचा मानकरी मात्र अरविंद ढेकळे या सामन्यामध्ये ठरताना पाहायला मिळतोय. या दरम्यान आपण पाहतोय सन्माननीय प्रदीपजी ठाकूर साहेबांचा मात्र या ठिकाणी शुभाग म्हणवते, त्याचबरोबर सूर्यकांतजी मस्कर साहेब, त्याचबरोबर सन्माननीय आबासाहेब लकडे या मान्यवरांचा देखील इथे शुभाग म्हणवते, त्याचबरोबर सन्माननीय गिरीशजी धुमाळ साहेब या मान्यवरांचं देखील स्वागत या स्पर्धेच्या आयोजकांच्या वतीनं. विनंती आहे सर्व मान्यवरांना की आपण आमच्या अतिथी कक्षामध्ये येऊन स्थानापन्न व्हायचंय. तर जो खेळाडू या संपूर्ण स्पर्धेमध्ये मॅन ऑफ द सिरीज ठरेल, ब्रुदर स्पोर्ट्स दिनेश जाधव यांच्याकडून एक ब्रँडेड बॅग दिली जाईल. चला शेवटचा कॉल आहे, आदित्य प्रिया जयमल्लार संघ टॉस साठी प्लीज आपण संपर्क साधायचा आहे. तर येस, हॅपी सिंगच्या प्रत्येक षटकारासाठी गोविंद झा आणि विनोद सुपे यांच्याकडनं 200 रुपयांचं पारितोषिक आपल्याला पाहायला मिळतंय. तर धावफलकावरती धावसंख्या आपण पाहिली, 2 चेंडूंच्या समाप्तीनंतर 6 धावा संघाच्या धावफलकावरती मात्र एकवटल्या गेल्यात. तर येस, श्रीनाथ रिअल इस्टेट एजन्सीचे सर्वे सर्वा सन्मान्य श्री संभाजी चव्हाण साहेब यांचं यावेळेस मात्र शुभाग म्हणतो षटकारासाठी पारितोषिक आणि षटकार मात्र षटकार. सर्वे सर्वा जेएनपीटी यांचे सर्वे सर्वा यांचं शुभागमन मात्र इथे होताना पाहायला मिळते. खूप खूप सहर्षे स्वागत आहे आपल्या या स्पर्धेच्या माध्यमातून. 3 चेंडूच्या समाप्तीनंतर 12 धावा 12 रन्स संघाच्या धावफलकावरती आपण सर्वेजण पाहू शकाल एकवटल्या गेल्यात. आणि अजून देखील या षटकातील 3 चेंडू म्हणजे पहिल्या सत्रातील केवळ 3 चेंडू एका षटकाचा सामना आहे, त्यामुळे आपल्याला पाहायला मिळतात. तर शेवटचा कॉल आदित्य, वारंवार आपल्याला कॉल दिले जात आहेत. तर येस, प्रत्येक षटकारासाठी विनोद सुपे आणि गोविंद यांच्याकडून 200 रुपयांचं पारितोषिक यावेळेस मात्र पुन्हा एकदा फुल टॉस. तर आपण पाहू शकाल फटकेबाजी, अल्लोट फटकेबाजी मैदानावरती केली जाते. धावसंख्येचा ओघ मात्र मैदानावरती एकवटला गेलाय. संघाची धावसंख्या जर आपण पाहिली 4 चेंडूंच्या समाप्तीनंतर 18 घरामध्ये जाऊन पोहोचतीये. तर येस, आपण पाहू शकाल मेगा फायनलची नाणेफेक, एक महत्वपूर्ण नाणेफेक मात्र केली जाईल पनवेल महानगरपालिका महानगर प्रमुख शिवसेना सन्माननीय श्री रामदास शेठ शेवाळे साहेबांच्या शुभा हस्ते. एकीकडे असेल रॉयल स्पोर्ट्स क्लब कळंबोली संघ, तर दुसरीकडे आपल्याला पाहायला मिळेल आदित्य प्रिया जयमल्लार. तर येस, एखाद्या सामन्याची हायलाइट पाहतोय की काय, त्या प्रकारची फटकेबाजी मैदानावरती केली जाते. हॅपी सिंग ऑन फायर लगावतो यावेळेस मात्र चौक. रामदास शेठ शेवाळे साहेबांच्या शुभा हस्ते आणि त्यासमोर जितमल जैन साहेबांच्या माध्यमातून देखील नाणेफेक मात्र केली जाते. यावेळेस मात्र पुन्हा एकदा बॅक टू बॅक दुसऱ्या गाण्याखाती चौकार फलंदाज हॅपी सिंग. वा काय फटकेबाजी केली गेली.